नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोळकर तर आज आपण ह्यावेळी पाहणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नुक पीक नुकसान भरपाई ही अद्यापसुद्धा जमा झालेली नाही अशा शेतकऱ्यांची ई के वाय सी करायची आहे म्हणजेच आधार प्रमाणीकरण हे करायचे आहे तर ज्यांचे व्ही के लिस्टमध्ये नाव आले असेल म्हणजेच विशिष्ट क्रमांकामध्ये लिस्टमध्ये नाव आले असेल तर त्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण हे कसे करायचे हे आज आपण ह्यावेळी पाहणार आहे तर मी याआधीसुद्धा स्ट्रिक दिलेली आहे त्या स्ट्रिकप्रमाणे खूप लोकांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे पण काही व्हेली म यांच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे की ते आधार लॉग इन जेव्हा मी सांगितल्याप्रमाणे करत आहे तर ते अशा प्रकारे इथे लॉग इन करून घेत आहे तर लॉग इन केल्यानंतर त्यांना हा एक प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे की त्यांना लॉग इन केल्यानंतर हा लिंक करून अशा प्रकारे त्यांना वापस त्या इंटरफेलवर येत आहे तर असा हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओने पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवट पण तपा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असेच नॉन नॉन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही जे माझा युजर आय डी पासवर्ड आहे हा लॉग इन नाही आहे तर मी जे तुम्हाला आता मी ते दुसऱ्या टॅबमध्ये ओपन करत आहे तर इथे जो माझा युजर आय डी पासवर्ड आहे हा ऑलरेडी इथे सेव्ह आहे तर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो कीवर्ड आय डी दिलेला आहे तर तुम्ही याआधी पण मी याबद्दल एक व्हिडिओ सविस्तरपणे दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की पाहा त्यानंतरच हा व्हिडिओ पहा तो आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे तिथे तुम्हाला जो कीवर्ड आय डी आहे तिथे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता जो माझा पासवर्ड आहे तो सेव नाही आहे तर तुम्हाला इथे पासवर्ड हा सेव करून घ्यायचा तर तुम्हाला कळत नसेल तर मी तुम्हाला सांगून देतो की इथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर ही लिंक कॉपी करायची आहे ही लिंक मी तुम्हाला डायरेक्टली सुद्धा दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ती कॉपी करू शक शकता त्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता महानलाईन आय डी खोलायची आहे तर इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता माझा जो युजर आय डी पासवर्ड हा सेव आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सेव्ह असला पाहिजे त्याच पोर्टलमध्ये तुमचं लॉग इन होईल जर तुमचं सेव्ह नसेल तर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे तर इथे मी बघू शकता मी इथे महानलाईन आय डी ओपन करत आहे मला इथे रिडायरेक्ट करत आहे तर का रिडायरेक्ट करत आहे तिथे तुम्ही बघू शकता रिडायरेक्ट मला वापस करत आहे तर वापस का करत आहे तर माझा हा पासवर्ड आहे हा युजर आय डी पासवर्ड इथे सेव्ह नाही आहे तर हेच मी जर दुसऱ्या पोर्टलमध्ये केलं तर इथे माझा युजर आय डी पासवर्ड सेव्ह आहे तर इथे मी जर तो जो लिंक आहे ती लिंक इथे पेस्ट केली तर इथे डायरेक्टली माझं लॉग इन हे होऊन जाईल तर इथे तुम्हाला ही पासवर्ड सेव्ह करून घ्यायचा आहे तर युजर आय डी पासवर्ड सेव्ह करायसाठी तुम्हाला इथे मॅनेजरवर जायचं आहे जर अशा प्रकारे तुम्हाला इथे मल्टिपल अकाउंट क्रिएट करून घ्यायचा आहे एक नाही एका अकाउंटमध्ये तुमचा लॉ जे सेस युजर आय डी पासवर्ड सेवा आहे तो सेव्ह करायचा तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल तो सेव्ह करून घ्या जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल सेव्ह करण्यात तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्ले चोवीस तासाच्या आत दिला जाईल त्यानंतर आपण कमेंट ते कसं करायचं ते सुद्धा पाहूया तरी मी ही लिंक दिलेली आहे ही लिंक तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायची आहे आणि कॉपी केल्यानंतर जिथे तुमचा पासवर्ड सेव्ह होईल असेल त्यानंतर ही लिंक कॉपी करून इथे तुम्हाला हा कीवर्ड आय डी तुमचा कॉपी करून घ्यायचा आहे कीवर्ड आय डी कॉपी केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे ही लिंक पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर जो तुमचा क्यू आर डाय डी आहे तो क्यू आर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे क्यू आर डाय टाकून घेत आहे ती तुम्हाला अशा प्रकारे क्यू आर डी टाकल्यानंतर अशा प्रकारे माझा क्यू आर डाय डी टाकलेला आहे आणि माझी जी महालाईनची आय डी आहे ती इथे ओपन झालेली आहे जर तुम्ही क्यू आर डी आणि ती लिंक कशी ओपन करायची हा व्हिडिओ सविस्तरपणे पाहला नसेल यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तो व्हिडिओ नक्की पहा त्यानंतरच तो व्हिडिओ पहा आणि आधार प्रमाणीकरणमध्ये जी चूक करायची नाही आहे तो व्हिडिओसुद्धा पहा कारण खूप वेली ते चुका करत आहे त्यानंतर तुम्ही इथे विके नंबर टाकून आणि त्यांचे आधार प्रमाणीकरण अकाउंट नंबर वगैरे आय एफ सी कोड वगैरे व्यवस्थितरित्या चेक करून इथे जर सर्व काही व्यवस्थित असेल तर नो ग्रीवन्सवर क्लिक करून तुम्ही हे केवायसी शेतकऱ्यांची कम्प्लेट करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही शेतकऱ्याचे आधारप्रमाणे हे करण करून घ्यायचे आहे जर तुम्हाला पुन्हा काही कमेंट्स येत असेल तर लक्षात उद्या द्या ह्या व्हिडिओमध्ये फक्त एकच सांगायचं आहे की ज्या पण तुम्ही मी जे स्ट्रिक सांगली आहे त्या स्ट्रिकप्रमाणे करायचं आहे तर तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड सेव्ह करून ठेवायचा आहे तरच तुमचं हे लॉग इन होईल तर अशा प्रकारे तुम्हाला ही के वाय सी करायची आहे चला तर मग पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र